जामखेडमधील सदाफुले वस्ती येथे रामेश्वर हॉस्पिटलने आणलेल्या MRI मशीनचं उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, प्राध्यापक मधुकर राळेभात, सभापती राजर्षी मोरे, सूर्यकांत मोरे, रामेश्वर हॉस्पिटलचे संचालक चंद्रकांत मोरे, डॉक्टर सचिन काकडे, नगरसेवक अमित जाधव, पवनराजे राळेभात आदी उपस्थित होते. इथं तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या परिसरामध्ये जी गोष्ट नाही ते म्हणजे MRI स्कॅन करण्याचं मशीन, त्याच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. ज्यांनी हे हॉस्पिटल चालू केलं, जे सातत्याने अनेक वर्ष एकत्रित राहिले आणि त्यांच्या मदतीने इथं हे हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने चालतं, असे डॉक्टर चंद्रकांतजी मोरे, सचिनजी काकडे, त्यांचा सर्व परिवार, कुटुंबीय उपस्थित असणारे सर्वजण, तिथे HR CT स्कोर बघण्यासाठी आपल्याला CT स्कॅन लागायचं. CT स्कॅनचं मशीन आपल्या या दोन्ही तालुक्यामध्ये फक्त जामखेडलाच होतं आणि त्या या हॉस्पिटलमध्ये होतं. तरी कुणीही फोन केला तरी त्यावेळेस त्याची सुरुवातच असं असायची की हा पेशंट फार सिरियस आहे, HR CT स्कोर हा अमुक अमुक आहे. साधा शेतकऱ्यांनी पण फोन केला नाही तर एखाद्या लहान मुलांनी सुद्धा फोन केला, महिलेनी फोन केला, तरी त्यांना HR CT स्कोर काय याचा अंदाज त्या ठिकाणी होता. कंप्लेंट काही डॉक्टरांच्या बाबतीत होत्या, अधिकारी त्याच्यामध्ये लक्ष घालतील, पण शेवटी त्या काळामध्ये काय पाहिजे होतं तर सेवा पाहिजे होती, ती सेवा त्या डॉक्टरांनी तिथं दिली. पुन्हा एकदा आपल्या या हॉस्पिटलला, तुमच्या MRI सेंटरला मी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या हातून आजपर्यंत जशी गेल्या अनेक वर्षा. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.